नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रुत उपाध्याय एम व्ही, श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड. आज आपण इयत्ता 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले लिखित अशी पुस्तकं हा पाठ आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीला लेखकांचा परिचय आपण थोडक्यात करून घेणार आहोत. डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांचा कार्यकाळ सन 1930 ते 2006 पर्यंतचा आहे. हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक, त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट समीक्षक व प्रसिद्ध वक्ते आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तकं ही प्रसिद्ध झालेली आहेत. कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे साहित्य त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. तसंच संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांची या भेटी, संत विनेचा झंकार, संत तुकारामांचा जीवन विचार ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तसंच समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा हे लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. संत साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता. प्रबोधनातील पाऊल खुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकांतून 19व्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग हा प्रकट होतो. भैरू रतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता या पाठामधून माणसाच्या जडणघडणीमध्ये असलेली पुस्तकांची भूमिका ही लेखकांनी व्यक्त केलेली आहे. पुस्तकांचं महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन हा लेखकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तकं ही जगण्याची हिंमत वाढवतात, आपल्याला प्रेरणा देतात. पुस्तकं ही मानवी जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण करतात हा विचार या पाठामधून व्यक्त करताना लेखकांनी जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन या पाठामधून कशा प्रकारे मांडलेला आहे तो आता आपण या पाठाच्या साह्याने समजावून घेऊया. बघा, सुरुवातीलाच लेखकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे पाठामध्ये, काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात मानवा भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतींचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकांतले काही संवाद इतके काव्यात्म, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. अशा वाचनाची नशा और असते. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. जवळचे मित्र दुरावतात, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत राहतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाही. मग आता या ठिकाणी सुरुवातीलाच लेखकांनी उत्तम साहित्यकृती जी असते या उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्य सांगितलेली बघा. मग ही उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्य कोणती आहेत? तर ह्या काही साहित्यकृती म्हणजेच काही पुस्तकं ही आपल्याला झपाटून टाकतात. या संदर्भातली ही कृती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघा, उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे, या उत्तम साहित्यकृती आपल्याला झपाटून टाकतात. दुसरं आहे, अंतःकरणामध्ये भावनांची प्रचंड खळबळ उडवून देतात.
ही अंतकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याचं सामर्थ्य शक्ती त्यांच्या ठिकाणी असते. त्याचप्रमाणे तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल की अशी पुस्तकं आपल्याला कधीच विसरता येत नाही. आणि चौथं वैशिष्ट्य सांगता येईल बघा, दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. अशा प्रकारची ही या उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. मग या उत्तम साहित्यकृतींचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का असा प्रश्न या ठिकाणी लेखक उपस्थित करतात. या उत्तम साहित्यकृतीच्या वाचनाला दोन विशेषणं या ठिकाणी लेखकांनी दिलेली बघा, उत्तेजक आणि आनंददायक. उत्तेजक म्हणजेच उत्तेजना देणारी, अशा प्रकारचा त्याचा अर्थ, उत्साह निर्माण करणारी अशा प्रकारचा अर्थ त्याचा आपल्याला सांगता येईल. आणि त्याचप्रमाणे आनंददायक म्हणजेच आनंद देणारं अशा प्रकारची या उत्तम साहित्यकृतीचं वाचन असतं. मग या संदर्भात लेखकांनी म्हटलेलं आहे की बघा, मॅकबेथ आणि किंग लियर ही दोन नाटकं जी आहेत, या नाटकांमधील संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आहेत आणि इतके भावस्पर्शी आहेत. आता या ठिकाणी मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकातील संवादांची ही तीन वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. हे संवाद कसे आहेत? काव्यात्म आहेत, म्हणजेच काव्य हाच ज्यांचा आत्मा आहे असे, काव्य हेच आत्मा असलेले. त्याचप्रमाणे अर्थगर्भ, ज्यामधून अर्थ हा प्रतीत होतो, अर्थपूर्ण असलेले, खोलवरचा अर्थ व्यक्त करणारे आणि भावस्पर्शी म्हणजेच भावनेला स्पर्श करणारे अशा प्रकारचे संवाद या नाटकांमधले आहेत असं लेखक या ठिकाणी सांगतात. आणि त्यामुळे या नाटकांचं वाचन करताना प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती म्हणजेच अनुभव घेण्याची क्रिया ह्या नाट्यकृती उत्कट म्हणजेच तीव्र, तीक्ष्ण अशा प्रकारचे अनुभव या देत असतात असं यातून लेखक सांगतात. मग अशा वाचनाची नशा म्हणजेच एक प्रकारचं व्यसन, हे वाचनाचं व्यसन जे आहे, अशा वाचनाची नशा ही काही और असते, वेगळी असते. मग सुखाविषयी ज्या कल्पना आहेत आपल्या, या सुखाविषयीच्या कल्पनांमध्ये लेखक सांगतात की माझ्या सुखाविषयीच्या कल्पनेतून जर पुस्तकं वगळली तर माझ्या जीवनातील सगळं सुखच संपुष्टात येईल असं म्हणावं लागेल. म्हणजेच पुस्तकं वाचणं ही त्यांच्या दृष्टीने अतिशय सुखद अशी गोष्ट आहे, बाब आहे असं लेखकांना म्हणायचं आहे. मग आता या ठिकाणी लेखकांनी या पुस्तकांची तुलना मित्रांशी आणि पैशाशी केलेली आहे. लेखक सांगतात की जवळचे मित्रसुद्धा काही कारणामुळे आपल्यापासून दूर जातात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते. मग आपले मित्र असतील, आप्त स्वकीय नातलग असतील, आणि हे आपण ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांना त्या प्रेमाची विस्मृती होते, ते आपल्याला विसरतात आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. म्हणजेच आपल्याबद्दलची वैराची भावना, द्वेषाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. त्याचप्रमाणे कितीही पैसा कमावला तरी हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो हेही आपल्याला कळत नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकंही कधीच नसतात. माणसासारखी किंवा पैशासारखी पुस्तकं कधीही विश्वासघात आपला करत नाही असं लेखक या ठिकाणी सांगतात. पुस्तकं ही विश्वासघातकी नाहीत, त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसळणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकाने साठवलेलं हे भांडार तुझंच आहे, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा असं जणू पुस्तक आपल्याला सांगत असतं.
पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. मग पुस्तकं ही विश्वासघातकी नसतात. पुस्तकाला स्पर्श करण्याचा अवकाश की भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतःकरण ते आपल्यासमोर उघडं करतात, वाचकासमोर उघडं करतात आणि जणू काही ते सांगतात की माझ्या अंतरंगामध्ये म्हणजेच माझ्यामध्ये त्या थोर लेखकाने जे काही साठवून ठेवलेलं आहे, अनेक विचार, अनेक भावना, कल्पना, हे सगळं भांडार जे आहे ते तुझंच आहे, तुला जे आवडेल ते तू खुशाल त्यातून घेऊन जा, असं जणू काही पुस्तकं आपल्याला सांगत असतात. आणि म्हणूनच पुस्तकांवर अत्यंत प्रेम करणारी माणसं लेखक म्हणतात की मी पाहिलेली आहेत की ज्यांनी आपल्या कपाटामध्ये जीवापाड म्हणजे जीवापेक्षाही ही पुस्तकं अगदी जपून ठेवलेली आहेत आणि म्हणूनच ती पुस्तकं दुसऱ्याला देताना ही माणसं अगदी व्याकुळ होतात. त्यांना त्या ठिकाणी दुसऱ्याला ही पुस्तकं आपण जपून ठेवलेली ही पुस्तकं दुसऱ्याला कशी द्यावी अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्यासमोर पडतो. मग या संदर्भातलं एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, स्वतःचा अनुभव लेखकांनी सांगितलेला आहे. बघा, लेखक सांगतात, एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसासाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुतीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडकू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाही. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले आहे. त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक, त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग तरी किती? भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुकून टाकावं. ही विचारसरणी अनेकांची असते, पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. बघा, त्या ठिकाणी लेखकांनी त्यांचा एक अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून त्यांनी एक पुस्तक वाचनासाठी मागितलं होतं. 2 दिवसांसाठी एक पुस्तक त्यांनी एका वाचकाकडून आणलं होतं. त्या ग्रंथप्रेमी वाचकाकडे ज्यावेळेस लेखकांनी पुस्तकाची मागणी केली त्यावेळेस तो ग्रंथप्रेमी वाचक अगदी काकुळतीने लेखकांना असं सांगत होता. काकुळतीने हे सांगणं म्हणजे विनवणी वजा सुरात. त्या ठिकाणी लेखकांना तो सांगत होता की अतिशय काळजीपूर्वक हे पुस्तक वापरा. मग या पुस्तकप्रेमीच्या मते पुस्तक काळजीपूर्वक वापरावं याचा अर्थ काय आहे? तर काळजीपूर्वक पुस्तक वापरा म्हणजेच ते दुसऱ्याच्या हाती देऊ नका, त्यानंतर पुस्तकाची पानं मुडकू नका, त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे कोणताही मजकूर पेन्सिलीने किंवा शाईने अधोरेखित करू नका, आणि चौथी गोष्ट म्हणजे वरचं कव्हर, पुस्तकाच्या वरचं कव्हर काढू नका. अशा प्रकारच्या सूचना या ग्रंथप्रेमीने लेखकांना दिलेल्या होत्या. या सूचनांचं पालन करून काळजीपूर्वक पुस्तक हाताळा, वापरा असं लेखकांना तो सांगत होता. आणि तुमचं काम झाल्यानंतर म्हणजेच आता 2 दिवसांसाठी तुम्ही पुस्तक नेता आहात, तर तिसऱ्या दिवशी कटाक्षाने म्हणजेच न चुकता मला पुस्तक परत करा, अशा सूचना लेखकांना त्या ग्रंथप्रेमी वाचकाने दिलेल्या होत्या.
लेखक सांगतात, अर्थात त्याच्या या सूचना लेखकांना अपमानकारक वाटल्या नाहीत. कारण त्याचं कारण हे आहे की लेखक सांगतात की हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू त्यांनी पाहिलेले आहेत. मग या पुस्तक शत्रूंच्या हिशेबी त्यांच्या दृष्टीने छापलेलं एक चोपडं म्हणजेच अनेक पानं की ज्या पानांवरती छपाई केलेली आहे अशा प्रकारचा पानांचा गठ्ठा म्हणजे पुस्तक, असंच त्यांचा पुस्तकांबद्दलचा दृष्टिकोन असतो. आणि त्यामुळेच त्यांचं मत असं असतं की अशा या पुस्तकाला काय महत्त्व द्यायचं, त्याचा उपयोग तरी कितीक आहे. पुस्तक काय आपल्याला भूक लागल्यावरती शिजवून थोडंच खाता येतं. आणि मग हे पुस्तकप्रेमी किंवा साहित्यप्रेमी जे असतात, वाङ्मयात ज्यांना रस आहे, ते असं म्हणतात की त्या ठिकाणी या वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये अनेक रस असतात. परंतु मग तहान लागल्यावर या अशा प्रकारच्या लोकांच्या मते हे तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? मग तहान भागवण्यासाठी पाणी पिणंच आवश्यक आहे ना. मग पुस्तकांना काय एवढं महत्त्व द्यायचं, साहित्याला काय एवढं महत्त्व द्यायचं, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. मग त्यांच्या मते पुस्तकं ही फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुकून टाकावं, म्हणजेच येईल त्या किमतीला विकून टाकावं, अशा प्रकारची विचारसरणी ही विचारसरणी अनेकांची असते, असं लेखक अशा प्रकारच्या पुस्तक शत्रूंच्या बाबतीत या ठिकाणी सांगतात. पण त्या पुस्तकप्रेमीने मात्र ज्या अटी घातल्या लेखकांना, त्या अटी लेखक सांगतात की खरोखरीच संयुक्तिक होत्या, योग्य होत्या. कारण अशा प्रकारे मग पुस्तकांशी चाळा करणारे किंवा पुस्तकांची अवहेलना करणारे, त्यावरती काही लिहिणारे, पानं मुडपणारे असे अनेक लोक असतात. आणि म्हणूनच हा अनुभव त्या पुस्तकप्रेमीने यापूर्वी घेतलेला होता आणि म्हणूनच त्याने अशा प्रकारच्या सूचना लेखकांना ते पुस्तक देताना त्यापूर्वीच दिलेल्या होत्या. त्यानंतर मग हे पुस्तक देताना त्या ग्रंथप्रेमीने या ठिकाणी अगदी मायेनं त्या पुस्तकावरून अलगद हात फिरवला. मग लेखक त्या संदर्भात सांगतात, माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही, ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला, त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी दोन पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तकं मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवली, आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार, पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदाने सहन करीन, पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला, असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहे. बघा, आता या एका निष्ठावंत वाचकाबद्दल ग्रंथप्रेमी व्यक्तीचा लेखकाला आलेला अनुभव हा लेखकांनी सांगितलेला आहे. एक पुस्तक त्यांनी 2 दिवसांसाठी या ग्रंथप्रेमी वाचकाकडे मागितलं होतं. ते पुस्तक देताना या वाचकाने अनेक अटी या लेखकांना घातलेल्या होत्या, अर्थात
त्या संयुक्तिक होत्या असंच लेखक म्हणतात. आणि त्याचबरोबर लेखकांच्या हातात ते पुस्तक देताना जीवापाड प्रेम पुस्तकांवर प्रेम करणारी ही व्यक्ती, तिने ते पुस्तक लेखकांच्या हाती देताना त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. आणि मग त्याचं ते पुस्तक पुस्तकांवरचं असलेलं प्रेम पाहून लेखक त्याला या गोष्टीची ग्वाही देतात की तुमचं पुस्तक मी अतिशय काळजीपूर्वक हाताळेल. जेवढं तुम्ही या पुस्तकावर प्रेम करतात तेवढंच प्रेम, तेवढीच माया मी देखील या पुस्तकांना लावेन. तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी त्याबाबत करू नका. माझ्या घरीसुद्धा तुमच्या या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल. माहेरी आल्यासारखं वाटणे म्हणजेच माईचं वातावरण लाभणे, प्रेम लाभणे. माझ्या घरीसुद्धा त्याला तितकंच प्रेम लाभेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही, म्हणजेच कुठल्याही प्रकारचा या पुस्तकाचा छळ होणार नाही, त्याचा त्याला कुठलाही जाच सहन करावा लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देता आहात अशा प्रकारची ग्वाही लेखकांनी या ग्रंथप्रेमी व्यक्तीला देण्याचा प्रयत्न केला. ते ऐकून अर्थात ती व्यक्ती हसली आणि त्याचं समाधान झालेलं असावं असं लेखक म्हणतात. त्यानंतर लेखकांनी लेखक म्हणाले की एका संस्कृत सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे की मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. मग पुस्तकं जणू काही सांगतात की मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकांचं म्हणणं असलेलं हे सुभाषित लेखकांनी त्या ठिकाणी उच्चारलं. मग हे पुस्तक लेखकांच्या हाती देताना त्या ठिकाणी लेखक म्हणतात की माझ्या हाती हे पुस्तक देताना माझ्या शहाणपणाबद्दल तुम्हाला शंका आली नाही ना. मग ते ऐकल्यानंतर त्या ठिकाणी ती व्यक्तीही अगदी खळखळून हसते आणि त्याने त्याचा अनुभव त्या ठिकाणी सांगितला की असं त्याला का म्हणावं लागलं किंवा असं या अटी का घालाव्या लागल्या. त्यामागचं कारण त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की अहो, दुधानं तोंड ओढल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. म्हणजेच मला आलेला एक वाईट अनुभव जो आहे त्यामुळे आता पुढच्या प्रसंगामध्ये मी सावधगिरी बाळगतो आहे. मग त्याला कोणता अनुभव आला होता तर काही दिवसांपूर्वी एका कवीने त्यांच्याकडून अशाच प्रकारची दोन पुस्तकं नेली होती. 15 दिवस त्या व्यक्तीने आपली पुस्तकं परत येतील याची वाट पाहिली. पण 15 दिवसात काही त्या कवीने त्यांची पुस्तकं आणून दिली नाही. शेवटी ही व्यक्तीच त्या कवीकडे पुस्तकं मागण्यासाठी गेली तेव्हा ती व्यक्ती सांगते की त्याने चक्क कानावर हात ठेवले, म्हणजेच आपण पुस्तकं आणलेलीच नाहीत असं तो त्या ठिकाणी म्हणाला. मग आता एक प्रकारे ही पुस्तकं त्याने गिळंकृत केली होती. गिळंकृत करणे म्हणजे दुसऱ्याची एखादी वस्तू संपत्ती ही बळकावणे. मग ही पुस्तकं त्याने बळकावली होती. मग हे अशा प्रकारे पुस्तकं बळकावणं, गिळंकृत करणं म्हणजे ती व्यक्ती म्हणते की माझ्या दृष्टीने हा अतिशय भयानक प्रकार आहे आणि म्हणूनच तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. मग कारण माझी पुस्तकं हीच माझी अपत्य आहेत, अपत्य म्हणजेच मुलंबाळं आहेत असं ती व्यक्ती त्या ठिकाणी लेखकाला सांगते. हो, आणि त्याचबरोबर स्वतःचं पुस्तकांबद्दलचं असलेलं प्रेम, वाचनाची आवड याबद्दल सांगताना त्या ठिकाणी त्या ग्रंथप्रेमी वाचकाने सांगितलं की जर वाचण्यासाठी भरपूर ग्रंथ जर असले तर जन्मठेपेची शिक्षासुद्धा मी आनंदाने सहन करेल. पण जर पुस्तकं नसतील तर एखादा राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. आणि त्याचे ते बोल ऐकल्यानंतर लेखक या ठिकाणी म्हणतात की त्यांच्या मनात सहज असा विचार आला की असे निष्ठावंत वाचक आता मात्र दुर्मिळ झालेले आहेत, फार कमी झालेले आहेत असं लेखक या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर लेखकांचा एक अनुभव या ठिकाणी लेखकांनी सांगितलेला आहे की साहित्याचा अभ्यास करणारे, मराठी भाषेचा विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी
यांना मराठी वाङ्मयातील एखाद्या दर्जेदार साहित्यिकाबद्दल साहित्याबद्दल त्याच्या साहित्याबद्दल त्या ठिकाणी माहिती नसणं ही देखील अतिशय शर्मेची बाब आहे. याबद्दल ते त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणतात की परवा मी बी एच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. जी ए कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या. या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य या विषयाची रसिक विद्यार्थिनी मानाखाली घालून बसली होती. कदाचित जी ए कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथा लेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही या कर्माला काय म्हणावं? आता बी एच्या वर्ग म्हणजेच पदवीच्या शेवटच्या वर्षातील असलेले विद्यार्थी कला शाखेतील या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या ज्यांनी वाङ्मय साहित्याचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना साहित्य हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे, अशा विद्यार्थ्यांना लेखकांनी प्रश्न विचारला होता की जी ए कुलकर्णी हे जे एक मराठीतील उत्कृष्ट कथाकार आहे, व या जी ए कुलकर्णी यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे का? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना लेखकांनी विचारला होता. संग्रह जाऊ द्या, पण त्यांची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात यापूर्वी आली आहे का? त्यांची कथा तरी तुम्ही वाचली आहे का? असा प्रश्न ज्यावेळेस या विद्यार्थ्यांना विचारला, त्यावेळेस साहित्य या विषयाचे रसिक असलेले हे विद्यार्थिनी एकालाही त्या ठिकाणी जी ए कुलकर्णींच्या कथांबद्दल कथासंग्रहाबद्दल त्या ठिकाणी सांगता आलं नाही. सर्वजण खाली माना घालून बसलेले होते. लेखक म्हणतात की कदाचित जी ए कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं, कदाचित प्रथमच त्यांनी हे नाव देखील ऐकलं असेल. मग हे दृश्य पाहून लेखक हताश झाले, निराश झाले. एका आधुनिक श्रेष्ठ कथा लेखकाचं नावही या सुशिक्षितांच्या साहित्याच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलेलं नाही की ज्यांनी यापूर्वी त्यांचं नावही ऐकलेलं नाही, मग ही खरोखरीच खेदजनक गोष्ट आहे असं लेखक या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर पुढे लेखक सांगतात की एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात. आता ह्या उत्तम साहित्यकृती जी असते, या उत्तम साहित्यकृती खऱ्या अर्थाने आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, आपल्या मनाला धीर देतात. त्याचप्रमाणे जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. साहित्याच्या अंगी असलेलं जे काही सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचं वर्णन या ठिकाणी लेखकांनी केलेलं आहे. ही उत्तम साहित्यकृतीची आणखी ही काही वैशिष्ट्ये या ठिकाणी लेखकांनी सांगितलेली आहे. या उत्तम साहित्यकृती जन्मभर आपल्याला भावनिक सोबत करत असतात, आपल्या मनाला त्या धीर देत असतात. आपली जी काही जीर्ण होत चाललेली म्हणजेच नष्ट होत चाललेली जी काही जीवनशक्ती आहे, त्या जीवनशक्तीला एक प्रकारे चैतन्य बहाल करण्याचं काम ह्या उत्तम साहित्यकृती करतात. त्याचप्रमाणे मनातला अंधार म्हणजेच आपल्या मनात आलेलं नैराश्य, या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. म्हणजेच हताश झालेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी उज्ज्वल भविष्याची स्वप्न या उत्तम साहित्यकृती दाखवत असतात. उजेडाची स्वप्न दाखवणं म्हणजे चांगल्या भावी स्थितीची आशा दाखवणं. त्यानंतर माता लेखकांनी असं त्या संदर्भात एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. काही दिवसांपूर्वी 80 वर्षांचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो. नुकतंच ते संपवलं.
आता टॉलस्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीशा आश्चर्याने त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रांची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामांचे अभंग असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगांचं पण रसमय साहित्य वाचनाचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसतं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं मला संग्रहात माझ्या संग्रहात आहेत याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकांवरून नुसता हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं आहे. बघा, तर वयाचा आणि रसिकतेचा तसा अर्थार्थी काही संबंध नसतो हे या ठिकाणी लेखकांनी या उदाहरणातून पटवून दिलं आहे. ते सांगतात की काही दिवसांपूर्वी 80 वर्ष वय असलेले एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ त्यांना भेटले. मग ज्यांचं वय 80 वर्ष आहे, साधारणपणे आपला असा समज असतो की एकदा वय झालं, 60 उलटली की उतार वयामध्ये केवळ फक्त धार्मिक आध्यात्मिक अशा प्रकारच्या पुस्तकांचंच वाचन हे माणसाने करावं किंवा माणसं करतात, इतर गोष्टींमध्ये फारसा रस त्यांना नसतो. आणि त्यामुळेच या दृष्टिकोनातूनच लेखकांनी सहजपणे त्यांना विचारलं होतं की सध्या तुमचं कोणत्या पुस्तकाचं वाचन चाललं आहे, काय वाचता आहात? त्यावर त्यांनी सांगितलं की गेले 2 दिवस मी मेघदूत हे जे कालिदासांचं काव्य आहे की जे शृंगार रसप्रदान आहे हे मेघदूत वाचत होतो आणि ते आता माझं संपलेलं आहे वाचून. आणि आता मी टॉलस्टॉय याची ॲना कॅरेनिना ही कादंबरी वाचनासाठी हाती घेतलेली आहे. हे ऐकल्यानंतर थोडंसं लेखकांना आश्चर्य वाटतं आणि आश्चर्यानेच त्यांनी विचारलं की या वयात तुम्हाला मेघदूताची रुची कशी काय वाटते? असं विचारल्यावर ते थोडेसे रागावले आणि त्यांनी त्या ठिकाणी लेखकांना सांगितलं की रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच एक प्रकारे अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य हे मला कधीही म्हातारा होऊ देत नाही असं ते सद्गृहस्थ लेखकांना म्हणाले. म्हणजेच ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं दर्जेदार कलात्मक साहित्य वाचतो त्यातून आपलं मनही प्रसन्न होतं आणि जरी वयाने आपण जरी वृद्ध झालेलो असतो तरी पण एक प्रकारे मनाने तरुणच असतो किंवा तरुणपणाचा भास आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. मग कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य म्हणूनच हा हे सद्गृहस्थ सांगतात की मला म्हातारा होऊ देत नाही. मग त्यामध्ये गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगो याची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोर यांची गार्डनर आणि गीतांजली, त्याचप्रमाणे शेक्सपियरची अनेक नाटकं, तसंच तुकारामांचे अभंग असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगांचं म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचं रसमय साहित्य वाचनाचा जन्मभर मी शौक केला. शौक केला म्हणजेच छंद जोपासला असं ते सद्गृहस्थ सांगतात. आणि हा छंद जोपासताना नवीन पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल म्हणजेच केव्हा आपल्याला प्राप्त होईल, आत्मसात होईल अशा प्रकारची बेचैनी आजही मला वाटते असं ते सद्गृहस्थ सांगतात. म्हणजेच नवीन पुस्तक दिसतं की ते केव्हा आपल्याला मिळेल, केव्हा आपल्याला हस्तगत होईल असंच त्यांना वाटत असतं. नवीन पुस्तकाबद्दल कमालीचं आकर्षण त्यांना असतं, केव्हा ते मी घेईल आणि वाचेल असं त्यांना झालेलं असतं. मग या पुस्तकांनीच खऱ्या अर्थाने मला जिवंत ठेवलं आहे असं त्या सद्गृहस्थांचं मत आहे.
शेक्सपियरची सर्व नाटकं त्यांच्या संग्रहामध्ये आहेत या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटतो. सुंदर सुंदर पुस्तकांवरून नुसता हात फिरवणं हे सुद्धा अतिशय सुखकारक असतं असं लेखकांना ते सद्गृहस्थ सांगतात. त्यानंतर पुढे लेखकांनी म्हटलेलं आहे, कधीकधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, अशावेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही, केवळ काळाच्या अपेक्षेनं हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थाने जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीनं नवी आहे, आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. बघा, आपण साहित्याच्या बाबतीत प्राचीन साहित्य आणि अर्वाचीन साहित्य किंवा आधुनिक साहित्य अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्गीकरण करतो, जुनं आणि नवं. परंतु लेखक सांगतात की साहित्यामध्ये जुनं आणि नवं असं काही मुळात असत नाही. आणि म्हणूनच लेखकही बऱ्याच वेळेस चांगलं पुस्तक वाचायला न मिळाल्यामुळे जुन्या साहित्याकडे वळतात, म्हणजे जुन्या साहित्यातील किंवा जुनी पुस्तकं ते त्या ठिकाणी वाचतात. आणि ते सांगतात की साहित्यात जुनं आणि नवं असं काही नसतं, केवळ काळाच्या अपेक्षेने जेच ज्ञानेश्वरांचं लिखाण म्हणजे जुन्या साहित्यामध्ये आपण त्याचा समावेश करतो आणि आधुनिक काळातील जे काही लेखक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांचं साहित्य मग वि स खांडेकर असतील, कुसुमाग्रज असतील, विंदा करंदीकर असतील, पु ल देशपांडे असतील, यांसारख्या साहित्यिकांच्या साहित्याचा उल्लेख आपण नवीन साहित्य किंवा नवे साहित्यिक म्हणून करतो. हे केवळ फक्त आपण आपल्या सोयीसाठी हे जुनं आणि नवं अशा प्रकारचे शब्द वापरतो असं लेखक सांगतात. त्यानंतर त्यांनी पुढे सांगताना म्हटलेलं आहे, मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. त्या दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंताचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोठ्या अपघातात ठार झाला. सबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो. रात्री कपाटातलं हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखानी पुस्तक बाहेर काढलं. त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानांतच त्या छोट्या कादंबरीनं मला खिळवून ठेवलं. बघा, आपल्या मनाला प्रसन्नता देण्याचं कार्य खऱ्या अर्थाने या पुस्तकांमध्ये त्यांच्या अंतरंगामध्ये असतं हा अनुभव लेखकांनी स्वतःचा या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा, एके दिवशी लेखक सांगतात की ते अतिशय विमनस्क अवस्थेत होते. विमनस्क म्हणजे विषण्ण अवस्थेमध्ये किंवा उदासवाने झालेले होते. मग अशा अवस्थेत ती का अशा प्रकारची अवस्था त्यांची झालेली होती, उदास का झालेले होते, तर त्याचं कारणही तसंच होतं. त्यांचा एक कलावंत असलेला मित्र अपघातात मरण पावला होता. तसं जर म्हटलं तर जगण्यासाठी त्याच्याजवळ भरपूर सुंदर अशा प्रकारची सामग्री होती. कलावंताचं जिवंत मन असलेला असा हा भाबडा साधा बोळा हळवा माणूस अचानक एका मोठ्या अपघातामध्ये वारला होता, ठार झाला होता. ती बातमी ऐकल्यानंतर अर्थातच लेखकांच्याही मनाला खूप वाईट वाटलं. सबंध दिवसभर ते अगदी अस्वस्थ होते त्या विचाराने. आणि मग रात्री ही अस्वस्थता घेऊनच ते त्या ठिकाणी आपल्या पुस्तकाच्या कपाटाजवळ गेले. त्या कपाटातलं हेमिंग्वे या लेखकाचं द ओल्ड मॅन अँड द सी हे इंग्रजीतलं असलेलं छोटंसं पुस्तक त्यांनी बाहेर काढलं. त्या पुस्तकावर जी धूळ बसलेली होती ती धूळ लेखकांनी झटकली आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. लेखक सांगतात की त्या पुस्तकाचं वाचन करत असताना ज्याप्रमाणे लेखकांनी त्या पुस्तकाच्या
पानावरची किंवा पुस्तकावरची धूळ झटकली तसंच या पुस्तकाने लेखकांच्या मनावर आलेली जी दुःखी निराश विचारांची धूळ जी होती ती धूळ झटकून टाकली आणि पहिली दोन तीन पानं लेखकांनी वाचताच ही जी छोटीशी कादंबरी आहे त्या छोट्याशा कादंबरीने त्यांना अगदी जखडून ठेवलं, खिळवून ठेवणे म्हणजेच जखडून ठेवणे, या कादंबरीने लेखकांना अगदी जखडून ठेवलं। अशा प्रकारे बघा या सुरुवातीच्या भागामधून प्रामुख्याने पुस्तकं ही कशा प्रकारे आपल्याला भावनिक सोबत करत असतात, त्याचप्रमाणे उत्तम साहित्यकृतीची कोणकोणती वैशिष्ट्ये असतात आणि मन प्रसन्न करण्याचं आणि एक प्रकारे जीवनात आनंद आणण्याचं काम पुस्तकं ही कशा प्रकारे करतात, पुस्तक वाचनाचा कशा प्रकारे आपल्याला फायदा होतो याबाबतची ही माहिती या सुरुवातीच्या भागामधून आपण ह्या व्हिडिओमधून समजावून घेतलेली आहे। आता पाठाचा जो उर्वरित भाग आहे हा आपण पुढील व्हिडिओमधून समजावून घेणार आहोत। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।